Hi guys, I am Prathamesh. Welcome and welcome back to my channel. So हा आपला सेकंड एपिसोड आहे महाबळेश्वरचा आणि मी अशा कपड्यात का दिसतोय म्हणजे रुद्राक्ष आणि असे आउटफिट. सो आपण आज एक्सप्लोर करणार आहोत महाबळेश्वर मधली काही मंदिरं. सो ज्याच्यामध्ये आहे महाबळेश्वर मंदिर, म्हणजे ज्या मंदिराच्या नावावरून या क्षेत्राला महाबळेश्वर नाव मिळालं ते. त्याच्यानंतर पंचगंगा मंदिर, म्हणजे पाच नद्यांचं उगमस्थान, म्हणजेच कृष्णा नदीचं उगमस्थान. त्याच्यानंतर कृष्णाई मंदिर. सो आपण असे तीन मंदिर एक्सप्लोर करू. मीन वाईल तुम्हाला बॅकग्राऊंडला या मंदिराच्या स्टोऱ्या ऐकायला मिळतील. आणि चला, आज थोडंसं स्पिरिच्युअल वातावरण आहे. आपण मंदिराकडे जातोय, बट त्याच्या आधी थोडी पेटपूजा झाली पाहिजे. सो तिकडे आम्ही चहा घेतलाय, बट इथे एक ना हॉटेल आहे, हॉटेल प्रीतम. सो लेट्स ऑर्डर प्लेन मॅगी, बेसिक प्लेन मॅगी. मसाला मॅगी नाही आवडत मला. सो लेट्स ईट. महाबळेश्वरचे अजून एक खास आकर्षण म्हणजे येथील महाबळेश्वर शिवमंदिर. महाबळेश्वर येथे खूप उंच उंच पर्वतरांग आहेत. तसेच या मंदिराची रचना हमदांता पद्धतीने केली गेली आहे, जे दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या भिंती 5 फूट उंचीच्या असून भिंतीवर भगवान शंकरांची सवारी केलेली नंदी आणि अंगरक्षक असलेले काळभैरव यांचे कोरीव शिल्प आहे. येथे नवरात्री आणि महाशिवरात्री हे हिंदू सण अतिशय उत्साहाने आणि मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. हे मंदिर 800 वर्षापूर्वीचे असून येथील शिवलिंग 1000 वर्षापूर्वीचे आहे. याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाबाई यांच्या वजनाची सोन्याची तुला, म्हणजेच तुलादान करत असत आणि गरजू लोकांना वाटत असत. या मंदिराची एक खास कथा आहे, ज्याचे वर्णन स्कंदपुराणात पहिल्या 2 भागात केले गेले आहे. ही कथा तेव्हाची आहे जेव्हा ब्रह्मदेव पदकल्पमध्ये सह्याद्री जंगलाची मानवजातसाठी निर्मिती करत होते. तेव्हा सृष्टी निर्माण केली जात होती. त्यावेळी असुर बांधव अतिबळ आणि महाबळ हे सृष्टी निर्मितीत अडथळे निर्माण करत होते. महाबळेश्वरमध्ये असलेले 1000 वर्षापूर्वीचे रुद्राक्ष आकाराचे स्वयंभू शिवलिंग लंकेचा राजा असुर रावण घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी भगवान विष्णूंनी युद्ध करून त्या भागाचे रक्षण केले होते. युद्धाच्या वेळी अतिबळ मारला गेला. मिळालेल्या वरदानामुळे महाबळ मात्र जिवंतच राहिला. त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणीच मारू शकणार नव्हते. तेव्हा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि भगवान शंकर आदिमायेच्या मदतीने महाबळाकडे गेले. त्यावेळी आदिमायेने महाबळाच्या सुंदरतेचे वर्णन केले आणि त्याला शरण येण्यास विचारले. तेव्हा महाबळ शरण जाण्यास तयार झाला. पण महादेव शंकरांनी याच भागात वास्तव्य करावे अशी त्याने मागणी केली. त्यावर भगवान शंकर येथे राहायला तयार झाले आणि हे ठिकाण तुझ्याच नावावरून ओळखले जाईल असे वरदान महाबळाला देण्यात आले. म्हणून या ठिकाणाला महाबळेश्वर असे म्हटले जाते. यानंतर आम्ही पंचगंगा मंदिराकडे निघालो. अतिमहाबळेश्वर आणि महाबळेश्वर या मंदिराच्या अगदी शेजारीच पंचगंगा मंदिर आहे. या मंदिरात जाऊन याची कथा ऐकून घेऊयात. यांच्या विनंतीवरून कृष्णा नदी पंचगंगा या मंदिराची
थोडीशी माहिती यांच्या विनंतीवरून सांगत आहे. अंडोकालीन मंदिर आहे, हेमाडपंथी बांधकाम आहे, इथं पाच नद्यांचं उगम आहे, उगमस्थान आहे पाच नद्यांचं. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या 12 महिने 13 काळ या गोमुखातून वाहत असतात. आपण मागे बघितलं तर हे मुख्य कुंड आहे, त्याच्या पुढे उपकुंड आहे. या उपकुंडातून या नद्या पुढे भगवान शंकराचं महाबळेश्वर हे रुद्राक्षरूपी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्हाला रुद्राक्षामध्ये 3 भाग दिसतील, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. शंकराच्या जटेमध्ये जशी गंगा उत्पन्न झालेली आहे त्याप्रमाणे या 5 नद्याही तिथे आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर या नद्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी जातात, जसं कृष्णा ही आंध्र प्रदेशपर्यंत जाते, सावित्री इकडं कोकणामध्ये जाते, अशा प्रकारे या 5 नद्या पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने जातात. दुसऱ्या 2 नद्या इथे आहेत दोन्ही कोपऱ्यामध्ये, या गुप्त नद्या आहेत. त्यातील एक भागीरथी नदी आहे, ती दर 12 वर्षांनी एकदा कपिला षष्टीचा योग येतो त्यावेळेला एकदा येते. दुसरी जी सरस्वती नदी आहे ती 60 वर्षानंतर एकदा येते, साधारण लाईफ टाईममध्ये एकदाच बघण्याचा योग येतो, अशी या मंदिराची संपूर्ण माहिती आहे. थँक्यू सो मच. आपण आलेला आहात, हा कृष्णा नदीचा उत्सव आहे, ही कृष्णा मातेची मूर्ती आहे. धुलिवंदन ते षष्ठी आणि रंगपंचमीला महाप्रसाद असा 6 दिवसाचा उत्सव संपन्न होतो आणि आज आपण उत्सव काळामध्ये आलेला आहोत. ओके, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला शूट करायला दिलं. थँक्यू सो मच. मंदिर फिरता फिरताना एक छोटस मी सांगतो तुम्हाला, इथे ना चना, नाना चना असं काहीतरी शॉप आहे मंदिराच्या एक्झॅक्टली समोर अति महाबळेश्वर मंदिराकडे. सो ह्याच्याकडे ना वेगवेगळ्या पद्धतीचे चणे मिळतात, सो आपण टेस्ट करू आणि विकत घेऊ. चलो. तर वेगवेगळ्या पद्धतीचे चणे आणि शेंगदाणे आहेत ना, सो मला त्याच्याबद्दल एक जरा माहिती सांगशील प्लीज. हा, नारळ पाण्यातलं शेंगदाणा आहे. नारळ पाण्यातलं शेंगदाणा, नारळ पाण्यात भिजून भाजलं, त्याच्यानंतर हा बॉइल्ड रोस्टेड आहे, हा उकडून भाजलेला, रोस्टेड आहे, हा फक्त भाजलेला असतो आणि आपला महाबळेश्वरचा सॉल्टेड वाला आहे. आणि हे पेरी पेरी, लेमन, चीज, गार्लिक, शेजवान, क्रीम अँड ऑनियन, टोमॅटो, हिंग जिरा, चाट मसाला, हे लेमन छोले, मसाला छोले, गार्लिक छोले आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे वाटाणे आणि ती तिखट डाळ आणि असे पॅकेट सुद्धा मिळतात जे तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी. सो मी आता थोडेफार टेस्ट करतो आणि खरेदी करतो. तर पंचगंगे मंदिरानंतर आम्ही कृष्णाई मंदिरात गेलो, जे तिथून बाय वॉक फक्त 2 मिनिटावर आहे, बट आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी तिथे शूटिंग प्रोहिबिटेड केलं आहे, म्हणजे फोटो व्हिडिओज आपण नाही घेऊ शकत. तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही जाऊन येऊ शकता, बट इतकी काळजी घ्या की तुम्ही शूट वगैरे नाही करणार. आणि दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय.